नमस्कार, बीएससी पेपरच्या या श्रृंखलेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आपण चर्चा करत आहोत इकॉनॉमिक सर्व्हे या विषयावर. हा विषय यासाठी महत्वाचा असतो कारण की बहुतांश वेळी आपण जेव्हा गुंतवणुकी संबंधित निर्णय घेत असतो तेव्हा आपण गुंतवणूक कुठे करायची याबद्दल चर्चा करत असतो. पण एकंदरीतच अर्थव्यवस्थेची काय परिस्थिती आहे, अर्थव्यवस्था कुठे आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये ती कुठे जाऊ शकते आणि ही जी काही आजची परिस्थिती आहे त्याचे कारण काय, हे समजून घेणं सामान्य गुंतवणूकदारासाठी अतिशय महत्वाचं असतं. कारण की ते जेव्हा तो समजून घेतो त्यानंतरच तो योग्य निर्णय योग्य दिशेने योग्य पद्धतीने घेऊ शकतो. आणि तोच प्रयत्न बीएसएफ आणि सेबी करत आहेत की हा जो एक क्लिष्ट विषय आहे, मग मोठे मोठे जार्गन्स असतील, मोठे मोठे शब्दरचना असेल, ती सामान्य गुंतवणूकदाराला समजत नाही आणि म्हणून सामान्य गुंतवणूकदार याच्यापासून दूर राहतो आणि हे कधीच समजून घेत नाही. अशी जी एक परिस्थिती होती ती कुठेतरी बदलवण्याचा प्रयत्न बीएसएफ आणि सेबी कडून होतोय. म्हणूनच हे सर्व सत्र आपल्यापर्यंत घेऊन येतोय. त्यामुळे सत्राच्या शेवटी यांना धन्यवाद म्हणायला विसरू नका. या आपण चर्चा करूया इकॉनॉमिक सर्व्हे बद्दल. जेव्हा आपण या चर्चेची सुरुवात केली होती आपण अर्थव्यवस्थेबद्दल बोललो, मग आपण शेतीविषयक बोललो, आपण इंडस्ट्रीज बद्दल बोललो आणि आज ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे सर्व्हिस क्षेत्र. हे सर्व्हिस क्षेत्र आपण असं बघितलं की एकंदरीतच मध्ये शेतकी माल किंवा शेती व्यवसाय असू दे किंवा त्याच्यानंतर इंडस्ट्रीज असू दे, एकंदरीतच इंडस्ट्री सोबतच सर्व्हिस सेक्टर कुठेतरी पॅरलली किंवा याच्या मागोमाग चालत असल्यामुळे इथे सुद्धा एक 5% पर्यंतची घट आपल्याला बघायला मिळाली आहे. हे 5% येऊन गेलं 2019-2020 मध्ये. या सर्व प्रक्रियेमध्ये एक क्षेत्र मात्र त्याला नेहमीच सकारात्मक ऊर्जा देत होतं, ते म्हणजे पॅडू, ज्याला पीएडीओ म्हणतात. पीए म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, डी म्हणजे डिफेन्स आणि ओ म्हणजे अदर सर्व्हिसेस. सो हे त्याला एक कुठेतरी सकारात्मक ऊर्जा देत असल्यामुळे हे जे आपण 5% खालती आलो आहे ते अजून खालती गेलो नाही. जर का पॅडू पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, डिफेन्स आणि अदर सर्व्हिसेस सरकार नसते तर नक्कीच हे आकडे अजून भयावह आणि अजून भयानक पद्धतीने खालती आले असते, ज्याचा कुठेतरी फरक नक्कीच आपल्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक रित्या दिसता बघताना आपल्याला बघावा लागला असता दुर्दैवाना, पण तसं झालेलं नाही. हा एक तक्ता बघू शकतो किंवा हा एक चार्ट बघू शकतो जो की अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यात आपण बघू शकतो की कन्स्ट्रक्शन 2015-16 मध्ये, कन्स्ट्रक्शन म्हणजे फक्त कन्स्ट्रक्शन नसतं बघा, तिथे स्टील येतं, सिमेंट येतं, इतर मजूर येतात, बाकी सर्व कामगार येतात. त्यामुळे 2015-16 मध्ये जी परिस्थिती ती कुठेतरी त्याच्यापेक्षाही अधिक खराब होऊन आज 2019-20 मध्ये आपण इथे आहोत. म्हणजे हे गेल्या वर्षीचा इकॉनॉमिक सर्व्हे आपण सध्या 20-21 मध्ये आहोत. त्यानंतर ट्रेड, हॉटेल, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन सर्व्हिसेस रिलेटेड टू ब्रॉडकास्टिंग, ही हिरवी रेष बघा, ही सुद्धा त्या पाठोपाठच खालती आलेली आहे इतर वर्षांच्या तुलनेमध्ये. त्यानंतर फिनान्शियल रिअल इस्टेट आणि प्रोफेशनल सर्व्हिसेस, त्याचे काही खूप जास्त आकडे चांगले नाही आहे. पण ही जी निळी रांग आपल्याला निळी देश बघायला मिळते ती पॅडोची आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, डिफेन्स आणि अदर सर्व्हिसेसची आहे. ती मात्र एकमेव चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असल्यामुळे तीच कुठेतरी एक सकारात्मक ऊर्जा देते आहे आणि एकंदरीतच भयावह परिस्थितीला अजून भयानक न होऊ देता कुठेतरी मदत करते आहे. इथे पुढे म्हणतात इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये एक महत्वाची गोष्ट दिली आहे की ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये एक सुरुवातीला आपल्याला जी एक घट बघायला मिळाली आपल्या युट्यूब चॅनलवर त्याच्यावर संबंधित वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा आहेत की ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जी घट बघायला मिळाली त्याच्यामुळे आकडे सुद्धा खराब आहेत ऑटोमोबाईल कंपन्यांचे. तो एक महत्वाचा फरक होता. त्याच्यामुळे कुठेतरी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या सर्व्हिस इंडस्ट्रीवर असर पडला. मग 2020-21 अगदी सुरुवातीला किंवा 2019-20 शेवटी एअर ट्रान्सपोर्ट कमी झालं, त्यामुळे बाहेर देशात नेणारे पॅसेंजर्स कमी झाले, त्याच्यामुळे हॉटेल इंडस्ट्री या सर्व क्षेत्रामध्ये त्याचा फरक पडला, कन्स्ट्रक्शनवर त्याचा फरक पडला, नवी गुंतवणूक होत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता एकंदरीतच सर्व्हिस सेक्टर थोडस मागास, म्हणजे कारण त्याला थोडस नकारात्मक दिसत आहे. पण हे सद्य परिस्थिती आहे. इथून पुढे जसं जसं हे पॅन्डेमिक संपेल, ही महामारी संपेल, हा जो कोरोनाचा कव आहे हा कुठेतरी फ्लॅटन होईल, कुठेतरी याची आकडे कमी येतील, तसंच याबद्दल आपल्याला सकारात्मक गोष्टी बघायला मिळतील. हे असं सर्व काळ चालू राहू शकत नाही, हे कुठेतरी थांबेल, मग पुन्हा आपलं आयुष्य पूर्ववत होईल आणि पुन्हा सर्व गोष्टी सुधारतील. आज आपण इथेच थांबत आहोत. तुम्हाला आमचे सत्र आवडत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कमेंट सेक्शनमध्ये आपलं नाव आणि ईमेल ऍड्रेस लिहायला विसरू नका. हे सर्व सत्र आपल्यापर्यंत बीएसएफ आणि सेवी घेऊन होता, त्यामुळे त्यांना सुद्धा धन्यवाद म्हणायचा. आणि हाच विषय इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे, यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तो बघू शकता. धन्यवाद.